शिवसेनेचं राज्यव्यापी अधिवेशन हे साधारण 22 आणि 23 तारखेला नाशिक येथे होत. प्रत्यक्ष अधिवेशन 23 तारखेला सुरू होईल सकाळी, पण 22 तारखेला इतर काही महत्वाचे अयोध्येतील राम मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यानिमित्त शिवसेना नाशिकला काळाराम मंदिरामध्ये दर्शन पूजा त्यानंतर रामकुंडावर म्हणजे गोदावरीवर महाआरती असा एक साधारण 22 तारखेचा कार्यक्रम आहे. साधारण 5:30 वाजता माननीय उद्धव ठाकरे काळाराम मंदिरात जातील, त्यांच्याबरोबर काही प्रमुख लोक असतील, तिथे पूजा होईल. 7:15 वाजता त्यांचं गोदा तीरावर आगमन होईल, तिकडे आरती होईल. त्या आरतीसाठी नाशिकसह आसपासच्या परिसरातले शेकडो लोक उपस्थित राहतील अशी आमची अपेक्षा आहे. अशा प्रकारच्या आरतीचं आयोजन आम्ही अनेकदा अयोध्येतल्या शरयू तीरावर केलेलं आहे. आम्हीच सुरुवात केली उद्धवजींच्या उपस्थितीत. अनेकदा आम्ही शरयू तीरावर रामाची आरती केली, ह्या वेळेला आम्ही ती गोदा तीरावर करू. त्याआधी 1:30 वाजता उद्धवजी ओझर विमानतळावर उतरून थेट भगूरला जातील. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या निवासस्थानी किंवा स्मारकाला म्हणा आपण, तिथे भेट देतील. सावरकर स्मारकावर जाऊन आदरांजली अर्पण करतील. आमच्यासाठी तो दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण नाशिकला आलो अधिवेशन असताना वीर सावरकरांचं स्मरण झालं नाही, हे आमच्याकडनं होणार नाही. आम्हाला कोणीतरी सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 दिवसापूर्वी नाशिकला आले, काळाराम मंदिरात गेले, प्रचार केला, काय शोभायात्रा की रोड शो केला, पण हे करत असताना त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे या काळाराम मंदिराचे आंदोलनाचे एक प्रणेते होते, किंवा दादासाहेब गायकवाड, साने गुरुजी, आंबेडकर होतेच, यांची आठवण झाली नाही. सावरकर 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 असा जप लावतात भाजपचे लोक, पण प्रधानमंत्री नाशिकला आले, काळाराम मंदिरात गेले राजकीय आरती करण्यासाठी, पण त्यांना सावरकरांचं स्मरण झालं नाही. सावरकरांच्या भगूरच्या स्मारकस्थळी सोडाच, पण त्यांच्या सावरकरांचा साधा नामोल्लेख सुद्धा केला नाही, ही अत्यंत दुर्दैवी घटना. शिवसेना पक्षप्रमुख हे भगूरला जातील, सावरकरांना आदरांजली वाहतील आणि त्यानंतर इतर कार्यक्रमांना सुरुवात होईल. मग काळाराम मंदिर आरती, त्यानंतर पूजा अर्चा आणि मग गंगा आरती. हे झाले 22 तारखे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली असलेला उभाटा संघटनेच्या नावाचा पोपट मेलेला आहे. निवडणूक आयोगानेच्या नंतर माननीय अध्यक्षांनी पण खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेजींचीच आहे हे जाहीर करून टाकलेलं आहे. आता 22 आणि 23 तारखेला होणारं जे नाशिकमध्ये अधिवेशन आहे, जे जी माहिती संजय राजाराम राऊतने आता सकाळी दिली, ती खरी म्हटलं तर एक श्रद्धांजली सभा आहे. मातम मनवण्यासाठी हे सगळेजण एकत्र येत आहेत.
आता ज्या जी संघटना जिवंत नाहीये, ज्याचं अस्तित्व नाहीये, ज्याचं चिन्ह मशाल राहील का नाही ह्यावर प्रश्नचिन्ह निर्माण आहे, मग त्या निमित्ताने 2 दिवसाचं अधिवेशन घेऊन नेमकं कोणाला खुश करू पाहतायत? म्हणून ह्या 2 दिवसाच्या अधिवेशनाकडे कोणी ढुंकूनही पाहणार नाही. भारतीय जनता पक्ष, आमचे नेते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना शिव्या देण्याच्या पलीकडे ना उद्धव ठाकरेकडे काही विचार आहेत, ना त्याच्या उबाट्याच्याकडे दुसऱ्या नेत्यांकडे विचार आहेत. म्हणून ह्या मातम सभेकडे, या श्रद्धांजली सभेकडे कोणी ढुंकूनही पाहणार नाही असा माझा ठाम विश्वास आहे.